पेट्रोल दरवाढी विरोधात शिवसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। पेट्रोल दरवाढी विरोधात साताऱ्यात शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले। कोरोनाच्या संकटामुळे अनेकांच्या नोकऱ्या धंद्यांवर गदा आली, रोजगार बुडाले या चिंतेत देशातील सर्वसामान्य जनता असताना सतत होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे जनता मेटाकुटीला आहे। देशात जनतेत असंतोष पसरला आहे। केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेला दिलासा देत नसल्याने साताऱ्यात शिवसेनेच्या वतीने दोरीने गाडी ओढून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला। केंद्र सरकारने इंधन दरवाढ थांबवावी या मागणीसाठी आज हे आंदोलन करण्यात आले। आज शिवसेना सातारा जिल्ह्याच्या वतीनं जे पेट्रोल आणि डिझेलचे आणि घरेलू गॅसच्या ज्या किमती केंद्र सरकारच्या निष्क्रियपणामुळे वारंवार वाढत आहेत या संदर्भात निषेधासाठी सातारा जिल्हा शिवसेनेनं अभिनव प्रकारे की ज्या गाड्या पेट्रोल डिझेलवर चालतात त्या सर्वसामान्यांचं या दरामुळे या वाढलेल्या किमतीमुळे सर्वसामान्यांना गाड्या विकायची वेळ आली, अशा वेळेला ह्या गाड्या लोकांनी विकायच्या का ओढत चालवायच्या अशा प्रकारचं आम्ही आंदोलन केलं आहे। खरं तर केंद्र सरकारनं अनेक प्रकारचे टॅक्स लावले आहेत आणि त्या टॅक्सच्या माध्यमातून हे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत। सत्तेवर येताना मोदीने अनेक जुमले दाखवले होते, त्यातला हा एक जुमला होता की पेट्रोल डिझेल दर पेट्रोल आणि डिझेलचे दर आणि घरेलू गॅसचे दर आम्ही कमी करतोय, परंतु ते तात्पुरतं निवडणुकीपुरतं दाखवलं आणि प्रत्यक्षात मात्र सर्वसामान्य आणि कष्टकरी लोकांना पेट्रोल आणि डिझेलच्या माध्यमातून गाड्या चालवायत का विकावायत इतकी बिकट परिस्थिती झाली आणि म्हणून आज केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करीत आहोत।